श्रीमन्महागणाधिपतये नमः श्रीसरस्वत्यै नमः श्रीगुरुभ्यो नमः सर्वदेवेभ्यो नमो नमः दत्तात्रेयं प्रपद्ये शरणमनुदिनं दीनबन्धुं मुकुन्दम् नैर्गुण्ये सन्निविष्टं पथि परमपदं बोधयन्तं मुनीनां भस्मार्भ्यङ्गं जटामुकुटभिललितं दिक्पटं दिव्यरूपं सह्याद्रौ नित्यवासं प्रमुदितममलं सद्गुरुं चारुशीलं काषाय वस्त्रं करदण्डधारिणं कमण्डलुं पद्मकरेण शंखं चक्रं गदा भूषित भूषणाढ्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुस्साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। कुंडलीक वरदा श्री ज्ञानदेव सद्गुरुनाथ महाराज की अवधूत चिंतन श्री गुरुदेव पार्वती पद जय जय रघुवीर समर्थ श्री मंगल मूर्ति। जय जय राम कृष्ण हरे।
Ah, ah, ah.
आपले दोन चरण नेहमी कुठल्या वाटेने न्यावे तर त्यांच्या वाटेने न्यावे, म्हणजे त्यांचे चरण दिसतात. आपले चरण थकले तरी त्यांचे चरण थकत नाही, ते आपल्याला मस्तकावर घेऊन हिंडतात. शिष्याचा भार, भक्ताचा भार श्री महाराज वाहतात. देहात असताना ते म्हणाले, जेवढ्या आम्हाला मर्यादा आहेत त्यापेक्षा आम्ही देहात नसताना अमर्याद होतो, कारण त्यावेळी आम्ही सच्चिदानंद स्वरूप झालेले असतो. आणि भक्ताने कुठेही कोणत्याही क्षणी यस्य स्मरण मात्रेण जन्म संसारवंदना विमुच्यते नमस्तस्मै विष्णवे प्रभ विष्णवे, यस्य स्मरण मात्रे फक्त स्मरण. म्हणून परमहंस परिप्राजकाने जे श्रीमद वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी असं म्हणाले, येणे स्मरता दर्शन देणाऱ्या ये वासुदेवाच्या कैवल्या. थोरले स्वामी महाराजांना म्हणायचे, थोरले स्वामी असे वासुदेवानंद सरस्वती. आणि या महापुरुषांच्या सेवेनच हे असं फळ येत असत. चरित्राचं चिंतनात खरंच गुरु श्री महाराजांच्या संतांचं चरित्र एवढं विशाल असत, आपण एका दिवसात काय सांगणार, एक आणि दोन दिवस किती सांगितलं तरी त्यांचं बोलावर्णन बोलायला वाणी सुद्धा तुकडी पडते आणि वेळ तर मिळत असते, वेळ कमीच पडतो. परंतु त्यातून सुद्धा श्री महाराजांच्या कृपेने जे जे घडत, साडून की मंजुळ बोलत असे वाणी बोलविता धनी वेगळा. कोणत्या वेळेला कोणाला कुठे उभा करायचं हे ते देवालयातलं देवत्व ठरवत असत. एवढ्या वेळा मांडकेत उभा आला हे त्यांची इच्छा, आपली नसते, आपण केवळ निमित्त आहोत. महाराजांची इच्छा होती की त्यांच्या समोर उभं राहून कीर्तन करा. मागच्या वेळी आम्ही गाणं म्हटलं तर तिथं म्हणतो, मी याला म्हणत होतो आपलं कीर्तन तिथेच आहे का, त्याच स्टेजवर. म्हणे नाही, इकडे स्वाहाकार नाही, यज्ञ नाही. त्यामुळे कीर्तन महाराजांच्या समोर आहे, म्हणजे महाराजांची ही इच्छा आहे की समोरच कीर्तन कर, उभं राहा समोर. जय जय रघुवीर. कालचा अभंग आपण पुन्हा निरूपणाकरता घेतो, त्यावर थोडस विवेचन आणि 12 पर्यंत कीर्तन संपूया. सद्गुरुनाथ, कारण काय दोघे जण गायक होते, गायक गायिका दोघांनी जो वेळ घेतला त्या दोघांचे जे गाणं झाले तेवढं तरी गाणं मला म्हणायला हवं. कीर्तन जय बरोबर असं म्हणा, जय जय रघुवीर सापडे नसो.
अपना सारी के करी थी तत्काल नहीं काल वेण तयारी लोह परे साचे दशा है उपमा सद्गुरु महिमा अगाध जिन तुकामणे कहीं से आंधड़े मनुष्य देहाचे विज्ञाने सच्चिदानंद पदवी घेणे एवढा अधिकार नारायणे कृपाने दिला. गुरु सद्गुरु फक्त मनुष्य जीवालाच प्राप्त होतो, इतर जीवांना नाही. आणि अत्यंत दुर्लभ असणारा नरदेह तुम्हाला आम्हाला प्राप्त झालेला आहे. आद्य जगद्गुरु शंकराचार्य म्हणाले, दुर्लभं त्रयमेवैतद्देवानुग्रह हेतुकम् दुर्लभं त्रयमेवैतद्देवानुग्रह हेतुकम् मनुष्यत्वं मुमुक्षुत्वं महापुरुष संश्रयः. विवेक चुडामणी ग्रंथामध्ये आद्य जगद्गुरु शंकराचार्य असं म्हणाले, तीन गोष्टी या जगामध्ये अत्यंत दुर्लभ आहे. कोण कोणत्या? पहिली गोष्ट माणूस म्हणून जन्माला घेणे पहिलं दुर्लभ आहे, कारण 84 लक्ष योनी फेरा तेव्हा लागे मानवाचा वार. रामदेव महाराज म्हणाले, नरदेह दुर्लभ जाणा शतवर्षाची गणना त्यामध्ये दुःख यातना तुम्ही अथवा मधुसूदना तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. माणूसच ग्रंथांचं वाचन करू शकतो, माणूसच ग्रंथांचं श्रवण करू शकतो, माणूसच परमार्थ करू शकतो, माणूसच उत्तम प्रपंच करू शकतो. म्हणून मनुष्य जे मिळाला आहे तो 84 लक्ष योनी फिरून आल्यानंतर मिळाला. म्हणल्यानंतर या जन्माचं सार्थक करायचं करायला नको काही एवढ्या सांगितले. घुमेंगे फिरेंगे नाचेंगे गाएंगे ऐश करेंगे और क्या. पर गोव्यात वेगळं सांगायची गरजच सगळे इकडे त्याच्यासाठीच येतात बाहेर. त्यांना असं वाटतं की आपण आता मोकळे झालो. अरे माणूस आहेस तू, माणसासारखा जग, माणसासारखा वाग. अरे एवढं दुर्दैव आपल्या धर्माचं, आपल्या देशाचं, की मंदिराच्या बाहेर बोर्ड लावावे लागले, शॉर्ट ड्रेस नॉट अलाउड इन द टेम्पल. लाज वाटायला पाहिजे आपल्याला. त्याच्यासाठी विशेष कायदा करा म्हणून सरकारपर्यंत धाव घ्यावी लागते. इतके दुर्दैव हिंदू आहे. आणि अमेरिकेमध्ये बोर्ड लागले सगळ्यात सनातन ओल्डेस्ट धर्म सनातन धर्म आणि त्यांचा हा मोठा उत्सव दीपावली सगळ्यांनी साजरी करा म्हणून ते सांगतात. आणि आम्ही वेगळेच दिवे लावतो. ते तिकडे खरी दिवाळी करतात आपण दिवे लावतोय. सद्गुरुनाथ महाराज. अरे मनुष्य देह मिळाला माणसासारखा वाघ आहे. अत्यंत दुर्लभ आहे. चार्वाक म्हणाले, यावत जीवन सुखं जीवे. चार्वाकांचं तत्वज्ञान घेऊन जगणारी पिढी जास्त दिसते. यावत जीवन सुखं जीवे ऋणं कृत्वा घृतं पिबे भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनं कृतः. यावत जीवन सुखं जीवे. चार्वाक म्हणजे ज्यांनी या भारतीय तत्वज्ञानामध्ये नास्तिकवाद मांडलेला आहे. आम्ही जेव्हा विद्यापीठाच्या परीक्षेत तत्वज्ञान हा विषय जेव्हा होता तेव्हा भारतीय तत्वज्ञान या विषयामध्ये सर्व तत्वज्ञांची मत होती. बौद्धांची, जैनांची, चार्वाकांची, सगळ्यांची मत आहे. आणि सगळी मत शेवटी त्या तत्वाला जाऊन पोहोचतात. म्हणून आपला सनातन धर्म श्रेष्ठ आहे. याच्यामध्ये सगळे आहेत. सनातन धर्मामध्ये आस्तिक आहेत, नास्तिक आहेत. पण चार्वाकाची नास्तिकतेची भाषा काय आहे बघा. मनुष्यत्व सांगतोय मी तुम्हाला. अजून मुमुक्षुत्वाकडे जायचं आहे. चार्वाक म्हणाले, यावत जीवन सुखं जीवे तृणं कृत्वा घृतं पिबे भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनं कृतः. एकदा ज्या देहाचे चार चिमटे माती झाली
कि कौन आएगा? फेनी कौन आएगा? काजू कौन आएगा? है गोवा कौन आएगा? समुद्र किनारा बस तक क्या गोवा से ना वो पकड़ टकम आए नाम है त्या गोपकटकमचा अपभ्रंश गोमंतक असा झाला. गोपकटकमचा अपभ्रंश गोमंतक असा झाला. आलेल्या पोर्तुगीजांना ते गोपकटकम तर सोडून गोमंतक सुद्धा म्हणता येईल ना. शेवटी त्यांनी त्यांच्या भाषेत गोमा जी होय गोपे गोय सद्गुरुनाथ महाराज गोय तो असा झालाय. चारवाक म्हणाले यावत जीवन सुखं जीवन. जोपर्यंत या देहात प्राण आहे हा देह जिवंत आहे तोपर्यंत सुखी जगा. सुखी जगा म्हणजे घुमेंगे फिरेंगे नाचेंगे गायेंगे नाही त्यांचं म्हणणं. त्यांचं म्हणणं असे ऋणं कृत्वा घृतं पिबे म्हणजे असं जगा व्यवस्थित कमवा. नाही कमवून मिळाले एक वेळ कर्ज करा पण तू त्या काय म्हणाले कर्ज काढा पण काय त्या म्हणाले घृतं पिबे तू त्या कारण तुपाचा संबंध बुद्धीशी आणि गायीचं तो म्हणायचं म्हशीचं नाही. गायीचं नाही मिळालं तर समथिंग बेटर दॅन नथिंग. मध्ये मध्ये मी इंग्रजी अगदी अवश्य बोलतो अगदीच मला कोणी अदानी म्हणू नये म्हणतो. अदानी नाही अडानी जय असं कीर्तनकार म्हणजे कोणी असं कीर्तनकार. मी आता ट्रिपल ग्रॅज्युएट आहे. एम ए वगैरे सगळं झालंय तरी पण एम ए डी सद्गुरुनाथ महाराज वेडच व्हावं लागतं. काही गोष्टी मिळवण्या वेड व्हावं लागतं वेड लागून घ्यावं लागतं आणि वेडी माणसं जगाला शहाणपण देऊन जात. सद्गुरुनाथ महाराज बसने होतस्य देहस्य पुनरागमनं कृतः. एकदा या देहाची माती झाल्यानंतर पुन्हा येऊ न येऊ कोणाला माहिती आहे? कारण हे काय देवतत्व न मांडणारा चढवा तो म्हणाला आहोत तोपर्यंत तो पुनरपि जननं पुनरपि मरणं पुनरपि जननी जठरे शयनं. हे आद्य जगदगुरु शंकराचार्यांच्या मताला विरोध करणारा हा तत्वज्ञ आहे. पुनर्जन्म वगैरे हा ही संकल्पना त्याला मान्यच नाही जोपर्यंत आहोत तोपर्यंत. मग त्याच्या भाषेत सांगायचं म्हणजे हा दुर्लभ नर देह आहे. मग त्याचं सार्थक करावं की नाही? आद्य जगद्गुरु शंकराचार्य म्हणाले देवानुग्रह हेतुकं देवाच्या अनुग्रहानं देवाच्या कृपेनं तुम्हाला आम्हाला हा नरदेह मिळाला आहे. मनुष्यत्व पहिलं दुसरं मुमुक्षुत्व म्हणजे मनुष्य म्हणून जन्माला आल्यानंतर या मनुष्य देहाचं सार्थक करावं अशी जिज्ञासा निर्माण होणं त्याला मुमुक्षुत्व म्हणतात. सगळेच काय देहाचं सार्थक व्हावं जन्माचं सार्थक व्हावं म्हणून मुमुक्षुत्व घेऊन जन्माला येतात असं नाही. याच्यात असं लागत माझं कल्याण व्हावं असं वाटत ना त्याला मुमुक्षुत्व म्हणतात. माझं कल्याण आहे का सगळ्यांना इथं बसलेलं वाटत ना आपलं कल्याण व्हावं वाटते की काही तू म्हणणार आहे पण असं नाही ऐकवा आमचं वाटोळं झालं तुमचं असं म्हणजे असं कोणी म्हणू शकतो का? नाही प्रत्येकाला वाटते आपलं कल्याण व्हावं चांगलं व्हावं भलं व्हावं असं वाटतं की नाही? असं म्हणून नुसतं होत आहे का भलं कर कल्याण कर तसं वागावं लागतं मग तो भलं कर आणि कल्याण म्हणून काय करावं. शेवटी त्यांनी सांगितलं असं वामन रुपये काय म्हणाले शेवटी वामन रुपये म्हणजे इथे माशेच ते असं म्हणाले आणि तुझे गुणनाम दुखार अखंड राहू दे हे असे तरच पहिलं सगळं याला म्हणावं मोक्ष. हे मोक्ष पहिली जिज्ञासा आहे की माझं कल्याण होऊ दे आणि हे कल्याण साधायचं असेल मनुष्यत्वातून देवत्वाकडे जायचं असेल तर महापुरुष संश्रय महापुरुष
महापुरुष संश्रय म्हणजे महापुरुषांचा, संतांचा, सत्पुरुषांचा, सज्जनांचा, सद्गुरूंचा लाभ हे त्याहून दुर्लभ आहे. महापुरुष संश्रय मग आपल्याला जर ऐकतच आहे, आयता आला घरी आम्हा उद्धराया हरी, आयता आला बघा किती भाग्य असं लागतं. अनंत जन्मीचे सुकृत पदरी त्याचे मुखी हरी पैठा होय. महाराजांनी इथं यावं हे निर्धारित स्वतः करावं कमी महाराजांनी, कि मला इथं यायचे कि मला शांत ठिकाण पाहिजे, शांत ठिकाण पाहिजे जिथं झाडं झुडप जंगल व्यवस्थित असेल, निसर्गाचं सान्निध्य असेल, रेंज नसेल. म्हणजे तेव्हा नसतं रेंज सांगतोय, काही वेळा रेंज नसते की इतकं बरं वाटतं. पण आता इतकं त्या रेंजचं वेळ आहे की आपली रेंज गेली की काय असं वाटतं. सद्गुरुनाथ महाराज म्हणजे आपण आहोत की नाही या विश्वात, जीवनाचं तेवढं ध्येय आहे का. बरं ती रेंज नाही म्हणून वायफाय आणून ठेवले, वायफटपणा करण्यापेक्षा वायफाय आणले ना बरा. सद्गुरुनाथ सद्गुरुनाथ महाराज उतरून यावं लागतं खाली, इथं उतरावं लागतं आत, इथं येतो ते इथं चढवून येतात. भाई चोबाई सोने करा एक चित्त आवडी आनंद आडवा, म्हणून सद्गुरूंची गरज आहे. सद्गुरु आपल्याला मार्ग दाखवतात, चल नवे नवे ते बोट लाभवतात, चल माझ्या बरोबर. कधी कधी बोट सोडतात परीक्षा पाहण्याकरता आणि जरा धडपडला की पुन्हा धरतात, पडू दे खास कळगी पडू दे दुःख काय असतं करू दे. पण महाराजांचे शब्द आहेत, महाराज असं म्हणाले माझ्या सद्भक्ताला साधी ठेच जरी लागली तरी त्याची 50% कळगी अंगावर घेतो. नवे नवे कधी कधी त्याचे प्रारब्धाचे भोग सुद्धा अंगावर घेतो, हेच लागले तरी 50% का म्हणाले. त्याचं कारण आहे, 50% म्हणण्यामागचं कारण असं की त्याच्या प्रारब्धानुसार देहधर्मानुसार त्याला दुःख पाहिजे ना. पण अहो हात मोडून गळ्यात पडणार असेल तर हाताला खरचटणं किंवा मुका मार लागणं इथपर्यंत ते प्रारब्धातले दोषांची तीव्रता कमी करतात. म्हणून धरावे ते पाय कधी दूर करतील, जेव्हा खऱ्या अर्थानं अनन्य ज्ञान शरण आपण त्यांना जाऊ तेव्हा. आणि एवढंच काय, एकदा त्यांनी हात धरला महाराज असं म्हणाले माझा भक्त किंवा माझा शिष्य माझ्यापासून कितीतरी लांब गेला तर मी त्याच्यापासून लांब जात नाही. बाकी नीट लक्षात घ्या, माझा शिष्य माझ्यापासून कितीतरी लांब गेला तर मी त्याच्यापासून लांब जात नाही. कारण माझ्या शिष्याला मी माझ्या हृदयात ठेवतो. आणि आपण किती विचार पडे महाराज, नाही नाही अरे नको करू म्हणणे तरी तरी म्हणणं नाही ना, मला तेच पाहिजे. जीवनात घडलंय ना, पापाना म्हणले पापा मला अमुकच पाहिजे, तर उल्लेख करत नाही त्या गोष्ट. पापा म्हणाले नको करू दुसरं काहीतरी बघ किंवा सध्या नोकरी कर, नाही नाही पापा मला तेच पाहिजे. आणि तोच व्यवसाय करायचा म्हणून त्या व्यवसायामध्ये येणारे अडथळे, रेल्वेचा प्रवास, त्याची मान्यता, त्याची परवानगी, त्याची सगळी कागदपत्र जुळवणं. पापा म्हणाले आता ती वेळ नाही आहे, आता सध्या नोकरी कर. अहो अक्षरच्या अंगावर आलेला ताप सुद्धा सद्गुरूंच्या अंगावर येणार. हे करत असताना तुला जे जे क्लेश होतील जर माझं ऐकता पुढे गेला तर ते क्लेश नाही ऐकलं तरी चालेल, पण तुझ्या प्रेमासाठी तुझे क्लेश सुद्धा मी अंगावर घेईल. आणि एवढा मोठा जोरात पंखा लावून उघडे झोपायचे चटईवर, थंडी असो काय असो, पण त्या दिवशी मात्र पांघरून घेऊन झोपल्याने कडकडून ताप. आपण सर्वांनी ऐकलेली कथा असाल यांच्या बाबतीत घडलेली. हट्ट करावं त्या माऊलीजवळ, त्या माऊलीनं हट्ट विविध युक्ती करून काहीही करून पूर्वा म्हणून धावे ते पाय.
लेकरू चुकलं तरी आई मारते हो, पण ती असं मारते की त्याला फटका पण बसेल, त्याला कळेल पण त्याला फार वेदना पण होऊ नये. बरं, वेदना समजा झाली तर पुन्हा झोपेल. लागलं खरे पाळतो ना आई गुरु माऊली. सद्गुरु माऊली आहे, ती मार्ग दाखवणारी नाही. आई तरी अशी सोडून देईल चालताना, चाल पडला तरी चालेल, पण गुरु माऊली अक्षरशः पडायच्या आधी पटकन सावधून नाही, पडून देत नाही, पडून देत नाही. म्हणून महापुरुष संशय त्याला शरण झालं. सद्गुरु वाचवणे सापडे असो, त्यांच्याशिवाय दुसरा पर्यायच नाही. नो ऑप्शन हियर, नो ऑप्शन, एकच, त्यांच्याशिवाय कोण आहे. श्री गुरु सारे खासता पाठीदा, उत्तम शिक्षण घेतलं. अहो महाराजांना स्वामीजींना तर दृष्टी मात्र लहानपणापासूनच होता, दृष्टी दोष होता, पण त्याच्यावर मात करावी. निश्चयाचे फळ का म्हणे तेचे फळ. म्हणजे सद्गुरु तर एवढा आदर्श आपल्या समोर ठेवतात. निष्ठावंत भक्तांचा स्वधर्म निर्धार हे वर्ग चुकवू नये, हा जर आदर्श त्यांनी ठेवला तर शिष्याने कसं वागाल. काही होऊ देत मस्तकी पडवतो दुःखाचे डोंगर, सुखाचे माहेर सोडू नये. सद्गुरूंच्या पायाशी नुसतं राहायचं म्हणजे सद्गुरूंचं चरित्र आधी आचरण आणलं पाहिजे आपण. इतकं तेवढं कठीण नाही, पण निदान त्या पावलावर पाऊल ठेवून तरी चालावं, त्या मार्गाने तरी चालावं. वाचा करून वेद नीती करून संती केले ते तुकाराम महाराजांचे शब्द आहे. संतांनी जे केलं ते करण्याचा आम्ही प्रयत्न करतो. संतांनी केलं ते करण्याचा प्रयत्न म्हणजे काय? सद्गुरूंनी केलं ते करण्याचा प्रयत्न म्हणजे काय? एक दृष्टांत सांगतो. श्रीमद सद्गुरु गोंदवलेकर महाराजांकडे शेगावचा एक शिष्य भक्त आला गजानन बाबांचा. हे समकालीन तीन संत, गजानन महाराज, गोंदवलेकर महाराज आणि साईबाबा, हे तीन समकालीन संत आहेत. आणि तो जो गजानन बाबांचा शिष्य स्वतःला म्हणवायचा भक्त म्हणाले, सारखा चिलीन गांजा चिलीन सारखं पडायचं सगळ्यांना सांगायचं मी गजानन बाबांचा शिष्य. आणि गोंदवल्यामध्ये योगा योगाने आला, तिथे महाराजांकडे राहिला एक दिवस जेवण खाय सगळं झालं. आणि महाराज मी आल्यापासून बघतोय आज दुसरा दिवस उजाडला, तुम्ही चिलीन काही पीत नाही. ते साईबाबा सुद्धा पितात, ते आमचे गजानन बाबा पितात, म्हणून मी त्यांचाच भक्त आहे, तुम्ही का नाही पितो. ते म्हणाले तुझी इच्छा असेल तर पितो, कारण स्वेच्छेपेक्षा परीक्षेला महत्व दिलं म्हणजे देवाची इच्छा काय हे कळत. अत्यंत लक्षात घ्या, काळजीपूर्वक ऐका, तुम्ही ऐकताय ना, अजून वड्यामध्ये जाऊ नका. सद्गुरुनाथ वडा इतका छान झाला ना, मी खाल्ला नाही तरी सांगतो झाला एवढा वडा पुरे. आता हे ऐका सद्गुरु, काही म्हणतो म्हणजे काही गोष्टी तुम्ही पटकन बाहेर गेल. पुरणपोळी किती सुंदर जाण गेली ना ती, आता तरी हेच तरी पुरणपोळी. आता जेवणानंतर होईल तो भाग नाही राहणार.
सगळ्या गोष्टी आपल्या उपभोगात घेऊन सुद्धा पुन्हा पुन्हा त्याच्यात त्यागात छान केल्यानंतर सोडून द्यायचा विषय संपला विषय आता पुढे काय ते बघा जीवन सुख दुःखाची जाळी त्यात लटकले मानव कोळी एकाने दुसऱ्या सगळावे एकाने दुसऱ्या सगळावे हाच जगाचा न्याय खरा हीच जगाची परंपरा तूच पुनटा कपावूळना जगाची परंपरा तू जपून टाक पाहून जरा जपून टाक पाहून गाणी सुद्धा अशी सुंदर मला शुद्ध तुझा गोष्ट आहे पृथ्वी मुलाचे पृथ्वी मुलाचे दृष्टांतो नैव दृष्टः
याला उपमाच नाही. सद्गुरूंच्या कृपेला दुसरी उपमा नाही. सद्गुरु कृपा म्हणजे अंतिम सत्य. नाही दृष्टः त्रिभुवन जठरे. त्रिभुवनाचं गर्भित ज्ञान कुठं असेल ना सद्गुरू. सद्गुरूर ज्ञान दातो. नुसता स्पर्श झाला. स्पर्श तत्र कल्प्यः सलयति यदहो स्वर्णतां अश्वसाय. म्हणजे लोह परिसाची रस आहे. न स्पर्शंत तथापि श्रुत चरण युगे सद्गुरु स्वीय शिष्ये. काय म्हणाले लक्षात घ्या. अहो लोहाला सोनं करण्याकरता परिसादा स्पर्श करावा लागतो, पण सद्गुरु नुसते आपल्या कृपा दृष्टीनं शिष्याला सच्चिदानंद पदावर ठेवतो. स्पर्श करायचीच गरज आहे. कुठे नेऊन ठेवतात? ज्या सच्चिदानंद पदाचे ते मालक असतात त्या सच्चिदानंद पदाला आपल्या शिष्याने नेऊन ठेवतात. आपणा सारिके करते दर्दा नाही काळवीळ. थोडा सुद्धा अविलंब विलंब थोडा सुद्धा आवडत नाही. लगेच चल तू माझा आहेस. म्हणून सद्गुरूंच चरित्र अभ्यासावं. प्रपंच कसा करावा, प्रमार्थ साधन कसं करावं. असं एक नास्तिक होते महाराज सुद्धा सुरुवातीला. हे देवधर्म फारसा मानत नव्हतं. बाकी त्यांचे घरातले करतात याचा अर्थ ज्ञानात कधी विरोधही करत नाही. तसेच विवेकानंद सुद्धा होते. नरेंद्र विश्वनाथ दत्त ते सुद्धा नास्तिकच होते. ते म्हणायचे गॉड गॉड. सर विलियम्स म्हणून त्यांना एक शिक्षक होते कॉलेजमध्ये कलकत्त्याला. नरेंद्र म्हणायचे अहो तुम्ही नेहमी गॉड गॉड म्हणता. व्हॉट इज गॉड? तुम्ही पाहिलात त्याला? आणि पाहिला असेल तर मला दाखवा. म्हणजे देव मी पाहिलेला नाही, तुला दाखवू शकत नाही. फक्त हे ग्रंथामध्ये जे लिहिले ते मी सांगतो तुम्हाला शिकवताना. पुस्तकांमध्ये जे आहे ते सांगतो. पण तरी सुद्धा नरेंद्र तुला जर ख्रिश्चन शिक्षक होते ते ब्रिटिश सर विलियम्स ते असं म्हणाले तुला जर देव पाहायचा असेल तर एक सत्पुरुष मी पाहिला आहे. त्यांनी देव पाहिलेला आहे आणि ते तुला देव दाखवते. दक्षिणेश्वरी काली मातेचे पुजारी रामकृष्ण परमहंस म्हणून आहे त्यांना शरण जा. ते तुला देव दाखवते. सुट्टी घेतली लगेच निघाले. प्रिन्सिपॉल म्हणे सुट्टी घेतली निघाली. दोन दिवसात येतो म्हणे. दक्षिणेश्वरी आले तिथं चौकशी केली. रामकृष्ण तिथे नव्हते. ते चंद्रा बाबू म्हणून सुरेंद्र बाबू चंद्र त्यांच्याकडे काही यज्ञ होता कालीमातेचं नवचंडी शतचंडी असं काही भवन होत. म्हणून गुरु महाराजांना स्वामीजीने तिथे बोलावलं. म्हणून ते तिथे गेले. तिथून पत्ता घेतला मंदिरातून आणि तिथे जाऊन होते सुरेंद्रनाथांच्या घरी. आणि या सुरेंद्रनाथांच्या घरी आल्यानंतर स्वामीजी असे बसलेले होते. नेहमीच त्यांचं आसन घेऊन बघित असे मांडी घालून. आणि जिथून प्रवेश होता त्या समोरच्या टोचावर बसले होते. नेहमी औरंगाबाद आओ नोरेन. नरेंद्राला नोरेन म्हणे. ते बंगाली भाषा. कुठली भाषा? बंगाली. सद्गुरुनाथ महाराज बंगाली आपण म्हणतो. ते काय म्हणतात? बंगाली. आपण सुद्धा मराठी बोलताना सुद्धा मराठी सुद्धा बंगाली करू शकतो. हो आयडिया सांगू. दोन रस्ते घ्यायचे. एक या गालात ठेवायचं आणि एक या गालात आणि मराठी बोलायचं. बंगाली ऐकलं सद्गुरुनाथ. आओ बेटा बैठो. हमें सब पता है तुम किस लिए आए हो. वो तुम गाना गाते हो हर बार. तुम्हारे पिताजी तुम्हें गाने को बोलते हैं. वो गाना गाओ. वो तो शिव जी के पुजारी हैं. उपासक हैं. अक्षरशः नरेंद्र विश्वनाथ दत्त म्हणजे विश्वनाथ हे नाम पिजाते. विश्वनाथ Thank you.
Thank you.
बिट्टल आ गया आपको एक पेटी वाले भेजते ना वे हाथ पेटी उसमें जा रहा हाथ पेटी भी गायला लग लो भी अरे गाना बंद झाल की हाँ तसाच मी म्हणतो की नाकाने श्वास घेतात ते तोंडाने मध्ये पण मी माझं लक्ष घेते ना मी लक्ष नाही तसा आणि बघ हात पेटी असल्यामुळे समजा डुलका लागला डुलकी आली तर मागे समजा तोल गेला तर हाता हातात आणि पुढे झोप गेला तर स्वरावर बोट आहे म्हणजे मी ऐकले किती वेळा ते झाले शेवटी मी त्यांना म्हणतो हो म्हणा असे एकदम बोलले हात सोडले तू घाबरले ते म्हणजे कशा राहू म्हणू म्हणजे काहीच म्हणू नका पेटी वाजवा जय काही म्हणजे म्हणजे झोपतात असे कीर्तनांनी बोलायचं कामच नाही डोळे उघडे ठेवून झोपणारी माणसं डोळे उघडे ठेवून असं गोव्यात तरी कोणी नसेल पण असे आम्हाला पाहायला जाम राहील तर असे मस्त देत असं बघण्यासारखं म्हणजे देखणे बल जाम राहिला काही जण असे आपली जांभई करू नये म्हणजे हनुमान होतो काही जण काही जण अजिबात कशात म्हणजे एकदम भान नाही म्हणजे मी भान सोडून इतके मी इतके जाम भाई म्हणजे सद्गुरुनाथ महाराज मन चलो निगन के तने कुठ जीव शिव तुम्ही खुंटे ग प्रपंचाचे नेने ग लावणी पाची बोटे घेतो येरे बाविठा पाच बोट म्हणजे पंच तत्व पृथ्वी आप तेज वायू आकाश काय अर्थ आहे पंच तत्वापासून हा देह आहे ना तिथून खाली भूमीतत्व आहे तिथून नाभीपर्यंत आप म्हणजे जलतत्व आहे तिथून नाभीपासून छातीपर्यंत अग्नितत्व आहे आणि इथून वायुतत्व आहे आणि इथून वरती आकाश तत्व आहे कारण आकाशाकडे हे पृथ्वी तत्व का कारण कमरेपासून तर भागच जास्तीत जास्त जमिनीला टेकतो बसल्यानंतर आज भाग टेकतो डोक्यावर कोणी बसत नाही हे पृथ्वी तत्व आहे इथून वरती आप तत्व आहे म्हणजे जल तत्व साठवण्याची जागा इथे आहे त्याच्यावरती अग्नि तत्व गठराग्नी अहम वै श्वान अनुभूत्वा प्राणीनां देह वासुदः इथे पित्ताशयापासून जठरापर्यंत अग्नि तिथे आहे जेव्हा पित्तच अग्नि प्रदीप्त करतो पित्त अग्नि प्रदीप्त करतो पित्त असल्याशिवाय भूक लागत नाही आणि जर पित्त भूक जर लागली तर पित्त खवळतो मिळत नाही मिळत तर आणि पित्त खवळलं की मग तळमळीचे आग कुठे जाते मस्तकात जाते आणि होतो तुझा स्वयंपाक सद्गुरुनाथ महाराज मग ती पण अग्नितत्वाची ना अग्निकुंड समानारी जा हिंडूया बाहेर आता चालायला लागेल थोड्या वेळाने मिळेल जय इथं अग्नितत्व आहे इथं वायुतत्व आहे इथं वायू भरतो का नाही आपण इथे फुफ्फुसामध्ये इथं वायू भरल्यावर काय होतं सद्गुरुनाथ महाराज तो कुठून काय होईल म्हणजे समजणे वाले समजले ना समजे वो अडाणी है अनाडी है म्हणून वायू इथे भरणार इथे भरून चालणार नाही वायू तत्व इथे आहे आणि इथून वरती आकाश आकाशाला शब्द ब्रह्म म्हटले ना शब्द ब्रह्म आकाश तत्व हे शब्द ब्रह्म आहे म्हणून इथे सगळे शब्द ब्रह्म आहे बघा मेंदू मन बुद्धी नेत्र
ज्ञान ज्ञानेंद्रिय सम्मिलित है। काना ने आई गुला बड़ा हवाई, बड़ा हवाई काम हो शब्द रूम में गरम गरम है ना ध्यान अंगिया कहाँ टॉपिक है ना बुआ क्या शब्द रूम आइकले ना शब्द कहाँ ने ये आकाश का तो कहाँ मन तो मिलता था पहले बड़ा मेंदू बड़ा मेंदू है क्या मेंदू जाए हाँ जी तो मेंदू बड़ा मटन से रेड़े बगैर में मेंदू कहाँ है क्या मेंदू कौन सा मटन होता है थोड़ी थोड़ा तभी कहते मेंदू मेंदू बड़ा तो खाया मेंदू चलो वाला लगता है छठा ब्रह्मा पृथ्वी आप तेज वायु आणि आकाश आकाश तत्व करते का हे आकाश तत्व का आता जे आपण मोबाईल वर बोलतो हे नेहमी येते कुठून या लहरी येतात कुठून एका क्षणात इथं बोलले ना तिकडे ऐकलं जातो शेकडो किलोमीटरवर हजारो मैल ऐकू जातं कुठून येतो तो आकाशातून येतात लहरी आकाश हे शब्द ब्रह्म आहे म्हणून हे जे आपल्या देहाचे शब्द ब्रह्म आहे मग हे लागून पाची पोटे गे तू ये रे बा विठ्ठला ये रे बा विठ्ठला म्हणजे काय इथं जागा हो मीच ब्रह्म आहे याची जाणीव मला करून दे आणि ती जाणीव कोण करून देता कोण ते म्हणून धरावे ते पाय अरे तू ब्रह्म आहेस बा किती विषयामध्ये अडकले आता ऐक तू का म्हणे कैसी आंधळी हे जन गेले सर्व तो खरा आहे बस माझा गुरु सद्गुरु माय बाप सगळे तेच माझं ऐहिक पारलौकिक कल्याण साधणारे तेच आहे आई वडील माझे पहिले गुरु आहेतच शिक्षक मला व्यवहारामध्ये शिकवणारे गुरुजन आहेतच मला मार्गाला चांगल्या शिक्षणाकरता वाटे लावणारे सुद्धा माझे सगळे गुरु आहेतच मला जीवनामध्ये चांगलं कसं वागावं हे शिकवणारे माझे गुरु आहेतच या जीवनामध्ये व्यवहारामध्ये ते मला कसं जगावं हे सांगतात पण या जीवनातून एकदा माझा मार्गक्रमण त्या सच्चिदानंद पलाकडे जायचं असेल तर मला शिकवणारे माझे सद्गुरु आहेत म्हणून सद्गुरु वाचवणे सापडे नसो धरावे ते पाय पुष्कळ बोलणे सांगत्या पूर्वरंग थांबवतो आख्यानाकडे जायचं आहे अरे मूळ अभंगामध्ये तुकाराम महाराज म्हणा सद्गुरु वाजोने धावणे ना गोव्या सद्गुरु वाजोने धावणे ना गोव्या
एकदम जोरदार ताली और सर्व कलाकारों के लिए। गाये नाचे हुए आपुलिया छंदे मनाचे आनंदे आपुलिया वैष्णवा संगति सुख मार्गे जीवा आणि कमी देवा काही नेणे भव बंधने सोडवा आ भव सागर तरुण येण्याकरता तर ते आले छान भजन करायचं कीर्तन परंपरे प्रमाणे दोन मिनिट भजन करूया पाठी चकणा सर आपण एक खंडून टाळी आणि मुखाने छान भजन म्हणायचं टाळी जर चुकवली तर तो काळ कव टाळी काळ पटकन घेऊन जायचं त्यानं कीर्तनात टाळी चुकवली तो पटकन गेला लगे काळा नाही हे समजता आहे टाळी मृदुर मणीशी उच्च स्वरे कर टाळी भाकरी करिता टाळी प्रेमी मित्रासी दी बहु टाळी टाळा टाळी करी जो नर मग तो काळ त्यास कव टाळी म्हणून जी टाळी शुद्ध टाळी जन हो वाजवा कीर्तन नाही टाळी आई जगदम्बे माझे हरे राम
कृष्ण कृष्ण हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे गोपाल कृष्ण भगवान पैठण क्षेत्राने घडलेला प्रसंग मूळ नक्षत्रावर हा मुलगा जन्मला धनुराशी गोसावी अण्णा हा लहान 2 वर्षाचा असतानाच आई वडील देवा घरी गेले त्यामुळे आजी आजोबा ते सांभाळले आणि या मुलाचं नाव एकनाथ पण लहानपणापासून देवाचं भेट जन्मना हा जायते शूद्र हा संस्कारात विधे उच्चने लहान मुलांना लहानपणापासून भेट लावतं देवाचं तर ते कीर्तनाला येऊन बसत हल्ली म्हणत मुलं कीर्तनाला येत नाही बुवा म्हणजे तुम्ही आला ते काय करेल मुलं येते तेव्हा येते म्हणून संस्कार करताना मुलांना जन्मना हा जायते शूद्र हा संस्कारात विधे उच्चने जन्मान प्रत्येक मनुष्य शूद्र म्हणजे अज्ञानीच असतो संस्काराने जो बीज म्हणजे श्रेष्ठ होतो संस्काराने तो श्रेष्ठ होतो बीज म्हणजे श्रेष्ठ लालयेत 5 वर्षान 10 वर्षान ताडयेत प्राप्तेश 16 वर्षे पुत्र विक्रम दाचले असं म्हटलेलं आहे मुलांचे लाड कुठपर्यंत करावे 5 वर्षापर्यंत वयाच्या 5व्या वर्षापर्यंत मुलांचे लाड करावे म्हणजे काय कॅडबरी द्यायची मॅगी द्यायची शेण द्यायची शेण द्यायची म्हणजे जे काही तुम्हाला हे बाकी फास्ट फूड जंक फूड काय द्यायचं ते 5 वर्षापर्यंत एकदा दात किडू दे त्या किडचे किडू दे दात किड म्हणजे लहान मुलं किड म्हणजे ते किड सारखं त्याचं तोंड किडलं जात दातात म्हणून त्याला किड म्हणतात की काय म्हणतात सद्गुरुनाथ महाराज ते किडले पडले दुधाचे आले तेही पडले पुन्हा आले काय ते लाड जे काय करायचे ते 5 वर्षापर्यंत 5 वर्ष 6व वर्ष लागले की 15व वर्ष पूर्ण होईपर्यंत म्हणजे 10 वर्ष ताडये मग लाड नाही सडकून काढायचे धरून म्हणजे उठून नाही मारायचा कुठसून म्हणजे आला कशा तुम्ही बंकवल्या दोन जेवण जेवण नाही जेवला तू तिकडे तिने 2 लागवू आणि उठ आता कुठसून माझ्या कीर्तनात इतका असतो माणूस ना सकाळी दुसऱ्या दिवशी हसत हसत उठत सहसा कीर्तनात म्हणजे कोणी झोपत नाही झोपला तर उठवतो तुम्ही आयुष्यातून नाही झोपेतून सद्गुरुनाथ म्हणून दशवर्षांत आहे 15 वर्ष पूर्ण होईपर्यंत तडकून करायचं एकदा सांगायचं दुसऱ्यांदा सांगत बसायचं दुसऱ्यांदा फटका बसला पाहिजे एका फटक्यात त्याला कळलं पाहिजे की काय करायचं ताडये आणि प्राप्तेश 16 वर्षे एकदा 16व वर्ष लागलं 16 वरीस संस्कार असतील तर धोक्याचं नाही धोक्याच प्राप्तेश 16 वर्षे पुत्र मित्र जाते एका बापाची जंपन मुलाच्या पायात बसायला लागले की कोणा त्याला बोट सुद्धा लावायचं नाही कोणा त्याला मारलं त्याला अपमान वाटतो म्हणून मित्रवध आचरे मित्रास आठवं लागेल
म्हणजे मित्रासारखं म्हणजे बाबा तू चुलाय करून द्या म्हणजे असलं मित्र होत नाही काही बाबा तुम्ही कुठं चालाय फोंड्यात चालाय का शिवड्यात शिवड्या येताना मला दोन विमल घेऊन येतो विमल इतकं मित्र होत नाही काही समजावून सांगा मित्रासारखं पुत्र मित्र वदा आचार्य लहानपणापासून या बाळावर आजी आजोबांचे छान संस्कार होते चातुर्मास्य कीर्तन प्रवचन चालायचे म्हणजे प्रवचनकार सद्गुरूंचा महिमा वर्णन करत होते सद्गुरूशिवाय ब्रह्मज्ञान नाही सद्गुरूशिवाय आपल्याला मोक्ष नाही सद्गुरूशिवाय ते तत्व आपल्याला कळणार नाही ते ज्ञान पैगा भरवे जे मनी आपली आणावे तरी संता या भरावे सर्वस्वे आजी या बाळाला नातवाला घेऊन जायचे 10 वर्षाचा 11 वर्षाचा हा एकनाथ चातुर्मास्य प्रवचन गावोगावी चालायचे कीर्तन प्रवचन चार महिने चालत बायकाच्या मस्त वाटे वळायच्या कापूस घेऊन यायच्या आणि गुवाच्या नावानं हात चोळ गुवा तुझं एकदाच कीर्तन चांगलं झालं हो जय जय रघुराम काही बायका तर आणि असे खडे टाकायचे मध्ये पुरुष बसलेले असायचे मधल्या म्हणतात खाली बसलेले दगड वरून खडे एखादा गुवाचा शब्द चुकला तर गुवा ना खडा मंगल मूर्ती आणि पुराण प्रवचन चालायचं हा एकनाथ तो श्री गुरूंचा महिमा सद्गुरूंचा महिमा ऐकतोय त्याच्या अंतकरणाला भेटलं हो पवित्र ते पुढं पावन तो देश जेथे हरीचे दास जन्म घेतली नाथ विचार करताय एकनाथ विचार करतोय घरी आल्यावर त्याने आजीला विचारलं आजी मला सद्गुरु कसे भेटतील कारण आज त्या बुवांनी महाराजांनी सद्गुरूंचा महिमा इतका वर्णन केलाय सद्गुरुवीण ब्रह्मज्ञान सर्वथा नव्हे नव्हे जाण हे उपनिषदाचे प्रमाण परमनिर्वाण सांगितले काय करू मी सद्गुरु मला कसे मिळते आजी म्हणाली बाबा हे कीर्तन प्रवचन जे ऐकायचं असतं ना ते कीर्तन प्रवचन झाल्यावर गुवांच्या पायावर नमस्कार करताना तिथं सोडून यायचं असतं घरी घेऊन यायचं नसतं ते गुवांना नमस्कार करताना तिथं सगळं सोडून द्यायचं असतं सद्गुरुनाथ हे घरी घेऊन यायचं नसतं पट्टेचे बेट लावून घेऊन डोक्याला हा शाणा हो शाण्यासारखा वा 2-4 वर्षांनी तुझं लग्न करायचंय म्हणजे 11 वर्षाचं असताना त्यांनी पूर्वी 16 वर्ष लागलेली मुलांची लग्न होत असत पण नाथाला काही राहुल नाही रोज त्यांचे प्रवचन रोज तो महिमा ऐकताय शेवटी एक दिवस त्या प्रवचनकाराने विचारलं महाराज मला सद्गुरु कसे भेटतील आपण सांगाल एवढं छान सांगता तुम्ही ते म्हणाले जे ग्रंथात लिहिले ते मी सांगतोय मला अनुभव नाही पण तुझी श्रद्धा असेल ना तर ही गोदावरी आहे ना गोदावरी तुला मार्ग दाखवते गुरुचरित्रामध्ये असं वर्णन आहे तुझ्या या तीर्थावर जर श्रद्धा असेल ना बाळा तर हे तीर्थ ही गंगा ही गोदावरी तुला मार्ग दाखवेल सद्गुरुंनी दाखवेल गुरुचरित्रामध्ये सांगितलंय मंत्रे कीर्ते द्विजे देवे दैवत्ये भेषजे गुरौ यादृशी भावना यस्य सिद्धिर्भवति तादृशी मंत्र त्या मंत्रावर आपला जसा भाव जशी श्रद्धा तसं त्याचं फळ आहे तीर्थ कुठल्याही नदीमध्ये स्नान करताना गंगे जयमय यमुनावली सरस्वती नर्मदे सिंधुनावली सर्व गंगांच्या स्नानांचं पुण्य आहे तीर्थ द्विज ब्राह्मणांवर जशी तुमची श्रद्धा तसं त्यांनी दिलेल्या आशीर्वादांचं फळ नामदेव महाराज म्हणाले तेने सकल कर्म होतील परिपूर्ण घ्यावे आशीर्वचन ब्राह्मणांचे तेने सकल काम होतील परिपूर्ण त्याने सगळी काम पूर्ण होतील तुमची कुणाच्या आशीर्वचनाने घ्यावे आशीर्वचन ब्राह्मणांचे द्विज म्हणजे ब्राह्मण त्यांच्यावर जशी तुमची श्रद्धा तसं त्यांच्या आशीर्वादाचं फळ देव दैसा भाव दैसा देव मंत्र तीर्थ द्विज देव चार
दैवज्ञ म्हणजे ज्योतिषी एखाद्याला आपण पत्रिका दाखवल्यानंतर त्या कुंडलीमध्ये त्यांनी अभ्यासाने जे काही सांगितलेलं असेल त्यांच्या सांगण्यावर जशी आपली श्रद्धा तसं त्यांनी सांगितलेल्या उपायाचं फळ. दैवज्ञ भेषज औषध डॉक्टर, डॉक्टरांवर जशी श्रद्धा कडकडून ताप यांच्यामध्ये दवाखान्यात गेल्यावर 50% म्हणून बरा होतो मानसिक तर श्रद्धेनं का आता मी डॉक्टरांकडे आलो आता मी बरा होणार ही श्रद्धा भेषजे औषधावर श्रद्धा आहे. जशी श्रद्धा तसं फळ. गुरु गुरु सद्गुरु त्यांच्या बोलण्यावर जशी आपली श्रद्धा तसं त्यांच्या कृपेचं फळ. म्हणजे तीर्थ म्हणजे नदी गंगा ते म्हणाले तू गोदावरीला विचार मी तुला मार्ग दाखवतो. एकनाथाच्या मन डोक्यात बसलो पण रोज स्नानाला जायचं आणि घागर भरून पाणी देवाकरता सोहळ्यात आणायचे ओल्यानं ओलिताना आणायचे आणि सगळं सोहळ्यातलं देवपूजा संध्या वगैरे झाली मग बाहेर काय असेल शिकण्याकरता गुरुजीकडे जावं भाषेचं ज्ञान घ्यावं मुळाक्षर लांबून जे काय ते शिकावं. पण रोज गंगेला स्नानाला गेल्यावर प्रार्थना करावी. स्नान झालं संध्या झाली की गोदावरीला प्रार्थना करावी. भेटी मला जडे सद्गुरु गंगे हरिदा स्वप्नात आल्या दृष्टांत दिला बाळ तुला सद्गुरु हवेत ना
आणि पुन्हा गोदावरी माता स्वप्नामध्ये आले आणि स्वप्नात म्हणायला लागल्या, अरे बाळा हा स्वामी मठ मठी तुला ना भेटे स्वामी जंगम
पठान बाहर बच्चे जा
जाओ अंदर जाओ, बोला महाराज जाओ आले आत्मज्ञान ने सगळं ते चाललंय काय व्यवहार कुठे व्यापारी आलेले काय आलेले हे सगळं बोलणं चालणं चाललंय आणि शेवटी एकनाथाला दिवाणी बेटा आव येनाथन स्वामी असे लोढाला टेकून बसले ना भगवे अंगावरे दंड ही करी दोई सभव्य पागोटी पोशाख सकल भरत अशी पांढरी दाढी पांढरी वेशी भस्मविलेपन केले तेज म्हणजे काय धनार्दन स्वामी आणि असे टेकून बसले रुद्राक्षाच्या माळा घालून साष्टांग दंडवत गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णु गुरुर देव महेश्वर गुरु साक्षात परम ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः सद्गुरुनाथ महाराज कुठून आला महाराज गुढीवर बसला म्हणून महाराज मी पैठणहून आलोय मला सद्गुरु कृपा हवी अशी अंतःकरणापासूनची इच्छा आहे आणि माझ्या गोदावरी मातेने मला स्वप्नात दृष्टांत दिला आपण माझे सद्गुरु आहात माझ्यावर कृपा करा मला आपला म्हणा माझा स्वीकार करा आणि मला देव दाखवा सच्चिदानंद पदापर्यंत मी कोण कोठील कुठे मद नाही जाणे काही जगात घडले मम साच येणे याचा विचार करिता शिवलोभी वाल्या सांगो नि ते सुखी करा मद स्वामी नारा हा मुलगा दक्षिणा मागायला आलेला नाही हा मुलगा अन्नधान्य मागायला आलेला नाही हा कुठली वस्तू मागायला आलेली नाही हा काही वेगळं मागतोय दिवाणी या मुलाला आपल्याकडे ठेवायचं हे बघ ऐकला माझ्याकडे जर राहायचं असेल तर तुला पडेल ते काम करावं लागेल पडेल ते सेवा करावं लागेल नक्की करेल आपण आज्ञा का लगेच काम झालेलं असेल बारा वर्षाचा मुलगा म्हणतो काय तेजस्वी असत आणि पडेल ते काम म्हणून कोठी धान्याची कोठी सामान आलं किती खर्च झालं किती याचा हिशोब ठेवायचा भाजीपाला असेल धान्य असेल गुळ असेल भाकर असेल ते काय तेल असेल त्याचा सगळ्याचा हिशोब ठेवावा आणि तो हिशोब ठेवतो हिशोब ठेवतो साधारण महिन्याभराचा रात्री स्वामी महाराज येण्याआधी त्यांचा पलंग शय्या तयार ठेवावी सोहळ्यामध्ये त्यांना जेवायला पाठवलं त्यांचं सगळं नित्य अन्य भोईपर्यंत बसून राहावं काय लागतं पटकन भोजेपर्यंत जे वस्तू तिथे हजर झाले पाहिजे कमी काय असेल तर लगेच आनंद द्यावं बोलल्यावर आज्ञा असा झेलावी एक एक शब्द झेलताय ते सेवा धरतो परम गहन हा योगिनामपि गम्यः अशी निष्ठेनं सेवा करतो सद्गुरूंची रात्री झोपताना काशाच्या वाटेनं गाईचं तूप पायाला लावून असं डोक्याला तेल लावून द्यावं स्वामी महाराजांनी ते झोपेपर्यंत त्याच्या पायाशी बसावं आणि मग निघून जावं बर ते स्वामी महाराज लवकर झोपायचे लवपर्यंत पूर्वी माणसं लवकर झोपत असत हा 8-9 वाजेपर्यंत माणसं झोपायचे 7-7 जेवण व्हायचे 9 पर्यंत ते कुठून आता 9 वाजता ऑफिसहून येतात मग मॅडम स्वयंपाक करतात आणि 11 वाजता हा करा 11 वाजता काय करा आ करा अंतिळा आणि मग ते काही पचत नाही आता आम्ही जागरणाची आम्हाला एवढी सवय झाली की ऍसिडिटी सुद्धा कंटाळली आम्हाला ऍसिडिटी व्हायची सद्गुरुनाथ महाराज इतकी सवय झाली पहिले वडाने इंद्रिया सगळा भावतो आला नाही सुद्धा काय झालं म्हणून स्वामी महाराज झोपले की हे रात्री हिशोबाला बसायचे एकनाथ महाराज एक दिवस असा हिशोब सुरू आहे आणि 2 पैशाचा हिशोब आहे 2 पैसे 2 पैशाचा हिशेब लागेना पुन्हा पुन्हा बेरजा पुन्हा पुन्हा बजावाका सुरू आहे पण 2 पैशाचा हिशेब लागेना
स्वामी महाराजांनी सांगितलं होतं सेवेमध्ये जर काही चूक झाली तर तुम्हाला इथं राहणार राहता येणार नाही, तुम्हाला जावं लागेल. तर आवाज आरोप बोलायचे नाथ म्हणायचे मी तुमचं लेकरू आहे ना, हो मला आहो जाऊ का बोलता. जनार्दन स्वामी म्हणाले जो माझा आहे त्यांनाच मी आहो जाऊ बोलतो. सद्गुरु नाथ काही केलं हिशोब लागेना. 11 वाजले 12 वाजले 1 वाजला 2 वाजले 3:30 सुमारा ब्राह्मण मुहूर्तावर स्वामी उठतात, त्याच वेळेला हिशोब लागला आणि आनंदानं टाळी वाजवले. आनंदानं टाळी वाजवली आणि पळत आला महाराज 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 गुरु महाराज गुरु महाराज. नुकतंच उठले होते, पाय चपळायला उठले होते, पाय पडल्यावर खाली सुद्धा पाय आणि काय झालं एवढ्या पहाटे पहाटे काय. आता ती ध्यानाची वेळ झाली. मला खूप आनंद झाला महाराज, त्याचं मला जवळ असेल तुम्ही तुमच्या म्हणण्याप्रमाणे. तर झालं काय, अहो 2 पैशाला हिशोब लागत नव्हता तर भर हिशोब करतोय मी, पुन्हा कोठी तपासून बघतोय कशातलं काय झालं कशातलं काय झालं. आणि आत्ता हिशोब लागला मला 3 वाजता. हृदयाला कवटाळा हो स्वामी गुरुकंठ भरोनी आला. सूर्य प्रबंधन तीर्थ तलाव आहे, जिवंत पाणी आहे.
जिथं मी नेहमी साधनेला आठवड्यातून एकदा जातो आणि दत्त महाराज मला दर्शन देतात तिथे मी प्रवेश घेणार आहे आणि निघाले हे घोड्यावर बसली सवारी आणि निघाले आणि नाच मागे मागे पळतो सोहळ्यात सोहळ्यात पळतो हे पुढे हे मागे हे पुढे हे मागे मुद्दाम वेग घ्यावा घोड्याला चार पायाचा घोडा होता दोन पाय झाला पोहोचले सूर्यप्रवचन तीर्थावर नाश्ता नाही पाणी नाही चहा नाही कॉफी नाही काय ते सूर्यप्रवचन झांना आले बरोबर बारा झाला थोडा थांबला स्वामीजी खाली स्वामीजी खाली उतरले दोन आसन घाल म्हणाले त्या प्रवचन तीर्थामध्ये आम्ही स्नान केलं संध्या केली माध्यान्ह संध्या आणि म्हणाले दोन आसन इथे घाल इथे एक धावळ घातली गुरुजींची इथे स्वतः घाली घातली म्हणाले मी हात जोडेल तू हात जोडायचे मी प्रार्थना करेन तू ऐकायची दत्त महाराज येतील मी नमस्कार केला की तूही नमस्कार करायचा ठरलं आणि गुरु महाराजांनी हात जोडले ध्यान केलं काजाय वस्त्रं करदंड धारिणं कमंडलं पद्मकरेण शंखं चक्रं गदाहूलित भूषणाट्यं श्रीपादरायं शरणं प्रपद्ये अवधूत चिंतन श्री काळी लुंगी हिरवी कफनी काळू मुंडासर बांधलेलं हातामध्ये एक कटोरा आणि मोर पंखाचा दस्त जुमा कसे आले गुलिस्ता में खुद बखुद खुदाई वो आ गया गुलिस्ता में खुद बखुद खुदाई वो आ गया गुलिस्ता में ये कौन बेटा
इसके मन में कोई विकल्प है हमारे बारे में? असली फकीर बोलने लगे महाराज, बच्चा है गुस्ताखी हो सकती है, माफ चाहता हूं। ठीक है, कोई बात नहीं, कोई बात नहीं। वो कुत्ती वहां गया, उसको बोला एक व्याधि की बुद्धि होती, उसको बोला एक अटोरा ले लो, सोवळ्यात असणारे जनार्दन स्वामी ने कटोरा दिला, आता हे सोवळ्यातले भटजी एक लाख तो सोवळ्यात हा वो कुत्ती का दूध निकालो, कुत्रीचं दूध काढा, दूध काढायला हवं, त्याला अर्धा कटोरा पास हो गया, दूध काढलं आणि त्यांच्या झोळीमध्ये शेळ्या भाकरीचे तुकडे होते। एकनाथान हा सोहळ्यात राहिलेला ब्राह्मण त्याची परीक्षा पाहताय, कुत्रीचं दूध काय, शेळी भाकरी काय, हा अभी इसको काला करूस का करो। जनार्दन स्वामी ती भाकरी घेतली, चलो खाओ। जनार्दन स्वामी खाओ, जनार्दन स्वामी आधी महाराजांना भरत घ्या, महाराजांनी म्हणले हा आप खाओ, जनार्दन स्वामी त्यांनी भरवलं का, जनार्दन स्वामी आणि महाराज दत्त महाराज एकमेकांना भरवत होते, एकमेक झाले आहे आतापर्यंत सोहळ्यात चाललो होतो सगळे, आता हे ओळ्यात एक कधी गेले गेले भाकरी आणि मिठक्या मला खात होते, पण गप्प बसले काही बोलले नाही, काय चाललंय ते पाहत आहे। हा हो गया, हा इथे पाणी डालो, पाणी ओतलं आंब्यावर पाणी ओतलं, इसको वैसे धो लो अंदर ही अंदर, वो कटोरा सा निकला और वो बच्चा है ना उसको पीने के लिए दे दो। आज मला आलं का माझ्याकडे, हे जरा जरा खायला द्यायला होतं, तो कटोरा आला। जनार्दन स्वामी म्हणतात महाराज म्हणतात हे पिऊन टाक पाणी, सांग कटोरा हाताने त्याने घेतलं आणि अरे पी लवकर असं म्हटल्याबरोबर साडेनऊ मागून गेले पाहुण्याबरोबर पी लवकर पी असं म्हटल्याबरोबर लगेच हातात तो कटोरा होता, तसा घट 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 चव बघायचीच नाही, श्वासच घ्यायचा नाही, पट 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 प्याले आणि प्यायल्याबरोबर सहा
स्वामी चरण असे घट्ट झाले स्वामी मला क्षमा करा मला विकल्प आला होता हो दत्त महाराजांच्या बाजूने आणि ती पुत्रिका सामान्य होती का बेटा ती 64 योगिनीचं रूप होतं आणि योगिनीचं रूप होतं सामान्य आहे का परमहंस परिव्राजकाचार्य येथे वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांकरता एक योगिनी कायमची मांडगावात येऊन बसली त्या योगिनीचं मंदिर आहे तिच्याबरोबर यक्षिणी पण आली का स्वामी महाराजांना कोणती बाधा बाहेरची होऊ नये कारण स्वामी महाराज स्वतः तरी दत्त स्वरूप झालेले असले तरी ते स्वतःला सामान्य समजतात म्हणजे एवढे परमहंस परिव्राजकाचार्य झाले तरी सुद्धा डाऊन टू अर्थ हे सांगायचं एकनाथाने जनार्दन स्वामींचे पाय धरले म्हणून ऐहिक आणि पारलौकिक कल्याण साधलं धरावे ते पाय म्हणाले एक वर्षभर एकांतात राहा तुझ्या घरी निरोप पोहोचवण्याची जबाबदारी माझी तुम्ही काळजी करू नका एकनाथ माझ्याकडे आहे असं सांगून सुभेदारांचा माणूस निरोप सांगवायला पाहिजे ना काही काळजी करू नका तुमचा एकनाथ आमच्याकडे आहे म्हणून एक वर्षभर साधना करायला मी एकांतामध्ये दौलताबादच्या किल्ल्याच्या बाजूच्या जंगलामध्ये अक्षरशः पाऊस आला किंवा ऊन जर डोक्यावर आलं तर शेष साक्षात शेष सर्पाची फणी शेषांची फणी नाथांच्या डोक्यावर येऊन उभे राहील मागून यायचे की उभे राहील फणी काढून माझ्या नाथाला पाऊस लागू नये माझ्या नाथाला ऊन लागू नये एवढी काळजी संपूर्ण विशेष म्हणजे साक्षात महादेव महादेव येऊन त्यांचं रक्षण करायचे आता शेष तिथं रक्षण करेल बाकीचे श्लोकात कशाला येते साक्षात महादेव तिथं असतात आणि एकांतामध्ये ध्यानस्थ होऊन रामकृष्ण हरिमंत्राचा जप करावा आणि 12 महिन्यानंतर पुन्हा गुरुजींकडे गेले जनार्दन स्वामीने सांगितलं आता प्रपंच करा विवाह करा उत्तम प्रपंच करा भागवत धर्माची पताका त्रैलोक्यामध्ये फडकवा जे ज्ञानोबांनी केलं जे तुमच्या भानुदास महाराजांनी केलं जे नांदेव महाराजांनी ते तुम्ही करा ही वारकरी भागवत संप्रदायाची पताका संपूर्ण विश्वामध्ये फडकवा कवन करा भगवंताचं गुणलीला वर्णन करा भागवताच्या दशमस्कंधाचं भाषांतर करा आज्ञा आणि म्हणून एकनाथी भागवत प्रसिद्ध नाथांनी भरपूर त्यांच्या गिरजाबाई नावाच्या गिरजाश्री नावाच्या मुलीशी विवाह झाला उत्तम प्रपंच गर्भश्रीमंत होते जहागीरदार होते एकनाथ महाराज कशालाही कमी नाही हा आणि असं सगळं गुरु महाराजांच्या कृपेनं ऐश्वर्य राहणं आणि ऐहिक आणि पारलौकिक कल्याण गुरु महाराजांच्या चरणामुळे सार्थक झालं म्हणून सर्वांनी ते करावं असं तुकाराम महाराजांचं सांगितलं काय करावं जे मूळ भंगात सांगितलं तुका म्हणे कैसे आंधळे देवर्षी नारदांची ही पवित्र गाणी
भगवत कृपेने या गादीवर उभे राहण्याचा अधिकार मिळाला आणि तुम्ही तुम्हा सर्व श्रोत्यांची सेवा करता आली. योग वारंवार कोणत्या ना कोणत्या निमित्ताने येत असतो, तुम्ही सगळे ऐकून घेता म्हणून आम्ही बोलतो. आता घरी सुद्धा आमचं तुम्ही ऐकून घेत नाही, तुम्ही गप्पा सांग बाहेर जाऊन तुम्ही तर करा. जय जय प्रलय. कोणत्याही यशस्वी पुरुषामागे खंबीर स्त्री असते. किती कोणी किती काही बोलू दे, तिने काही बोलू दे, खरं प्रेम तीच करते. जय जय. म्हणजे आई नंतर लक्षात घ्या, कार्येषु मंत्री वचनेषु दासी भोज्येषु माता शयनेषु रंभा. क्षणाची पत्नी आणि अनंत काळची माता असते स्त्री. म्हणून कोणतीही गोष्ट करताना नारी का सम्मान करो, नारी है अपराध. आणि म्हणून नारी अशी ती सगळ्यांना सन्मान ठेवते, सगळ्यांचे त्याच्या नात्याप्रमाणे त्यांचा आदर करते. उद्धटासाठी बोलत नाही, तिला नारी म्हणतात. जय जय रघुवीर. आणि बोलली तरी अंतःकरणापासून तर प्रेम असतं म्हणून बोलते. सद्गुरुनाथ महाराज. पण त्या बोलण्यामध्ये आम्ही मर्यादा उल्लंघन होईल इतकं ते बोलणं नसावं. कोणी आहे तो काही नव्हता पाहिजे संसार ऐहिक कल्याण साधत असत हे सूत्र महत्वाचं. काय बोलावं याविषयी काय बोलू नये याला फार महत्व. काय बोलावं यापेक्षा काय बोलू नये कीर्तन असो किंवा संसार असो, तर काय बोलावं यापेक्षा काय बोलू नये याला फार महत्व आहे. आणि म्हणून तुमचं माहित आहे दोघांचं माझी उजवी बाजू डावी कशी राहिली असतात म्हणजे आलंय तुम्हाला हो म्हणाय हो म्हणायचं तर कोरोना झालेली असे मा तुम्हा सर्वांच्या त्याने अर्पण करतो. काही बोलू बोललो दे तुमच्या पायाचा प्रसाद. जे काही बोललो असेल तुमच्या पायाचा प्रसाद. भगवत कारण महाराजांनी जे करून घेतलं ते आपल्या सगळे भगवान महादेवांच्या त्यांनी समर्पित करतो. दत्त नारायणाच्या त्यांनी समर्पित करतो. माझे परमपूज्य माता पिता माझे सद्गुरुनाथ श्री प्रभू चैतन्य महाराज यांच्या चरणी अर्पण करतो. पद्यवृंदांच्या चरणी अर्पण करतो. तुम्हा सर्व श्रोतृमाय बाबाच्या चरणी अर्पण करून सेवेला पूर्ण विराम. हे चिरा देणा देवा तुझा मी समर्पण. आरती श्री अद्वैत.
तनु ही जिलावी काही समाज सुहितारथ तुटी घडावी मांचा अशी तरी बसे लव मानसात तो आर्य धर्म जपमंत निज अंतरात आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म के भारत माता के सदा सर्वदा योग दूधा घड़ावा कैलास राणा शिवचंद्र भौरी फणींद्र माथा भ्रुकुटी धड़ानी कारुण्य सिंधो भव दुख हारी तुजवेण शंभो मद कूण हारी नमः पार्वती पतये हर हर महादेव अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सद्गुरुनाथ महाराज।